मध्ये समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक असतात म्हणजे ते परस्परांना काटकोन या त्रिकोणामध्ये छेदत असतात. आता चौकोन एबीसीडी मध्ये एबीचे माप आपल्याला दिलेले आहे 25 सेंटीमीटर. कर्ण एसीचे माप दिलेले होते 48 सेंटीमीटर. यावरून आपण कर्ण एईचे माप काढलं 24 सेंटीमीटर. आता त्रिकोण एईडी मध्ये एईडीचे माप आपल्याला दिलेले आहे 90 डिग्री. म्हणजे त्रिकोण एईडी हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाच्या वर्गाचा कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज. म्हणजे या ठिकाणी एडीचा वर्ग बरोबर एईचा वर्ग अधिक डीईचा वर्ग. आता एईची माप दिलेली आहे या ठिकाणी 25 सेंटीमीटर. म्हणजे 25 चा वर्ग एई बरोबर 24 चा वर्ग अधिक डीईचा वर्ग. 25 चा वर्ग आला आहे या ठिकाणी 625 आणि 24 576 अधिक डीईचा वर्ग. 625 वजा 576 बरोबर डीईचा वर्ग. 625 मधून 576 गेले असता उत्तर मिळतं 49. म्हणजे 49 ही किंमत डीईच्या वर्गाची आहे. डीईचा वर्ग म्हणजे डीई गुणिले डीई बरोबर 49. तर आणि 49 म्हणजे 7 गुणिले 7 म्हणजे डीईची किंमत आपल्याला या ठिकाणी 7 सेंटीमीटर मिळाली आहे. आता डीई म्हणजे किती असता डी म्हणजे 7 बरोबर 1/2 गुणिले बीडी. जर मी 2 ला या ठिकाणी गेला तर 7 गुणिले 2 बरोबर बीडी म्हणजे 7 गुणिले 14. बीडीची आपल्याला या ठिकाणी किंमत मिळाली आहे 14 सेंटीमीटर. म्हणजे समभुज चौकोनाचे दोन्ही कर्णाची लांबी आपल्याला मिळालेली आहे. पहिल्या कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर दिलेली होती आणि दुसऱ्या कर्णाची लांबी म्हणजे बीडीची लांबी आपल्याला 14 सेंटीमीटर मिळालेली आहे. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर त्याकरता सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. आता कर्ण काय दिलेला आहे 48 सेंटीमीटर आणि दुसरं कर्ण दिलेला आहे 14 सेंटीमीटर बरोबर जे 1/2 गुणिले 48 गुणिले 14 सेंटीमीटर बरोबर. जर आपण दोन्ही 48 चा भाग दिला तर किती 2 × 4 आणि 2 × 8 म्हणजे आपल्याला 24 × 14. आता 24 ने 14 ला गुणाकार केला असता किती मिळेल 14 × 4 = 56, 56 × 6 = 5, 14 × 28 28 + 5 = 38. म्हणजे समभुज चौकोन एबीसीडी चे क्षेत्रफळ बरोबर 336 चौरस सेंटीमीटर या प्रकारे काढता येतं. आपल्याला उदाहरणामध्ये काय दिलं होतं चौरसाची परिमिती दिली होती 100 सेंटीमीटर. त्याच्यानंतर एका कर्णाची लांबी दिलेली होती किती 48 सेंटीमीटर. पहिल्यांदा काय काढलं आपण परिमिती म्हणून आपण काय काढलं बाजू काढला. बाजूचा उपयोग करून आपण काय काढलं कर्ण काढले दुसऱ्या कर्णाची लांबी काढलं आणि दुसऱ्या कर्णाची लांबी काढून आपण कर्णाची समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढलं. या प्रकारे जरी परिमिती आणि कर्णाची लांबी दिलेली असेल तरी आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढू शकतो. धन्यवाद.